नमस्कार फ्रेंड्स, कोकण तड़का यूट्यूब चैनल मध्ये मी नेहा तुमचं परत एकदा स्वागत करते। तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला भारंगी ही रानभाजी। भारंगीची रानभाजी ती कशी करायची, तर सध्या तर आपण त्याच्या पानांचीच भाजी करणार आहोत, पण फुलांचीही भाजी केली जाते। तर ही बघा, ही अशा पद्धतीची फुलं तुम्हाला बांधांवर, शेतबांधावर तुम्हाला भेटतील। रानामध्ये तुम्हाला शोधावं लागेल, रानभाजी ही तुम्हाला शोधावीच लागते, पण त्याची चव खूप अप्रतिम असते। तर मी आता भारंगीची पानं खुडून घेणार आहे आणि शोधणार आहे, तर चला सुरुवात करूया। ही बघा, इथे मला सापडली आहेत भारंगी। हे बघा, ही अशी असतात आणि ही पानं घ्यायची आहेत आपल्याला, कोवळी कोवळी पानं घ्यायची आहेत। हे बघा, कवळी कवळी देठ आपल्याला घ्यायचे। तर ही बघा, ही सगळी आपण भारंगीची पानं मी कवळी कवळी काढून घेतलेली आहेत। तर आता ह्याला धुवून चिरून मग आपल्याला उकळून घ्यायची आहे आणि त्याचं पाणी काढून नंतर भाजी फोडणीला घालायची आहे। तर त्याची पद्धत मी आता तुम्हाला दाखवणार आहे, चला। तर फ्रेंड्स, ही बघा, ही सगळी भारंगीची पानं मी छान धुवून घेतली आहेत। आता ह्याला चिरून मी पाण्यात टाकणार आहे आणि ती उकळून घेणार आहे आणि त्याचं पाणी वेळून घ्यायचं आहे आपल्याला। त्याच्यात जो कडवटपणा असतो तो काढून टाकायचा आहे, त्याच्यानंतर ही भाजी करायची आहे। तर फ्रेंड्स, ही बघा, ही भारंगीची पानं मी सगळी चिरून घेतली आहेत। आता या टोपात मी पाणी घेतलं आहे, त्याच्यात मी टाकून एक 5-7 मिनटं उकळून घेते, जेणेकरून त्याचा जो कडवटपणा, कडवट पाणी आहे ते निघून जाईल। त्याच्यानंतर ही भाजी खूपच चविष्ट अशी लागेल। ज्यांना दम्याचा त्रास आहे, सर्दी खोकला आणि छाती भरणे कफाने ह्यांचा ज्यांना त्रास आहे, त्यांनी ही भाजी अवश्य खावी, तो त्रास त्यांचा निघून जाईल। त्याचप्रमाणे पोट साफ होण्यासाठी सुद्धा ह्या भाजीचा उपयोग केला जातो। तर ही बघा, आता पाणी टाकून घेतलं, आता हे मी 5-7 मिनटं उकळून घेते।
आता हे 7-8 मिनट उकळलं आहे, बघा पाणी निघालंय। आता हे थंड करून पाणी गाळून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर भाजी कशी घालायची ते मी तुम्हाला दाखवते। मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा ही खूप गुणकारी भाजी आहे। गॅस ऑफ करते, थंड झाल्यावर हिला पाणी काढून घेऊया आणि नंतर मग आपण फोडणी घालूया। तर फ्रेंड्स, आता मी ही भाजी गाळून घेते, याचं पाणी बघा मी चाळणीत काढून घेते। त्याच्यातनं दाबून सगळं पाणी आपल्याला वेळून घ्यायचं आहे। हे पाणी कडू असतं म्हणून आपण असं करतो आहे। गॅस चालू करते, कढई ठेवून घेऊया, तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये आणि कढई तापली आता छान। आता ह्याच्यामध्ये कांदा, मिरची, साधारण 2 मीडियम आकाराचे कांदे आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। कांदा मिरची परतून घेऊया गुलाबी रंगावर आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये मूग डाळ टाकायची आहे। तर मूग डाळ मी ऑलरेडी भिजवून घेतली एक वाटीवर। कांदा आपला छान गुलाबी रंगावर भाजून झालाय। आता मी हळद, तिखट, मीठ आणि मुगाची भिजवलेली डाळ अगोदर टाकून घेणार आहे। 1/2 चमचा हळद, मालवणी मसाला आणि चवीनुसार मीठ। आता ह्यामध्ये भिजवलेली मूग डाळ, खूप छान आणि टेस्टी लागते भाजी मूग डाळ टाकल्यावर। तुम्ही चणा डाळही टाकू शकता। आणि ही आपण उकळवून जी भाजी घेतली आहे भारंगीची वेळून ती टाकूया। सगळं एकजीव करून घेऊया व्यवस्थित।
आपण अळूचं फतफतं जसं बनवतो ना, त्या पद्धतीत सुद्धा ही भाजी बनवली जाते। त्याची एक वेगळी रेसिपी आहे, वेगळी पद्धत आहे, ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन। साधारण 5 ते 7 मिनटं आपण वाफ काढून घेऊया भाजीला। झाकण ठेवते। आता मी उघडून घेते। आता छान आपण परतून घेतली आहे, डाळ पण शिजली आहे। आता खोबरं टाकून घेते आणि परत एकदा आपण 5 मिनटं वाफ काढून घेऊया। पाच मिनटं झाली आहेत, मी गॅस ऑफ करते। सुंदर अशी आपली नारंगीची भाजी झालेली आहे। सर्व करून घेते। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे ही भारंगीची अशी औषधी आणि बहुगुणसंपन्न अशी भाजी तयार आहे। तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या भागात ह्याला वेगळं काही नाव असेल तर ते मला कमेंटद्वारे कळवा। त्याचप्रमाणे माझ्या कोकण तडका यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या कोकण तडका ऑफिशियल इंस्टाग्रामलाही फॉलो करा। थँक्यू, धन्यवाद।